नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्याचे खासदार राजन विचारे यांचे निर्देश. श्री महाविद्यालयात 18व्या आंतरशालेय विज्ञान प्रकल्पांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन. आणि ठाण्यातील घरात सापडले विदेशी प्रजातीचे वन्य प्राणी. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सब का मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है. पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है. किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है. सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है. ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन. कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद टीजेएसपी सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करून पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करावा असे निर्देश जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती अध्यक्ष तथा खासदार राजन विचारे यांनी सर्व विभागांना दिलेत. आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात सन 2019-20 दिशा संभा संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पुढे विचारे म्हणाले की दिशा समितीची बैठक नियमित दर 3 महिन्यांनी होईल. त्यावेळी संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांनी विषयाच्या सखोल माहितीसह उपस्थित राहायला हवं असं ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपाली पाटील, सर्वश्री आमदार दौलत दरोडा, कुमार आयलानी, गीता जैन, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे, भिवंडी महानगरपालिका आयुक्त डॉ प्रवीण अष्टीकर, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, प्रकल्प संचालक डॉ रुपाली सातपुते इत्यादी मान्यवर तसंच विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री सडक योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, एकात्मिक बाल विकास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना इत्यादी 28 केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात आला. श्री महाविद्यालय पातलीपाडा ठाणे पश्चिम आणि श्री मा बालनिकेतन हायस्कूल कोपरी ठाणे पूर्व या सुप्रसिद्ध शिक्षण संस्थांच्या विद्यमानं 18व्या आंतरशालेय स्पर्धात्मक विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचं उद्घाटन श्री मा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे डायरेक्टर बालगोपाल यांच्या हस्ते श्री महाविद्यालय इथे करण्यात आलं. टाकाऊ वस्तूतून टिकाऊ संपदेकडे, बांधणी वस्तूतील पर्याय, परिणामकारक जैविक इंधनाच्या वापरातील सुधारित तंत्रविज्ञान, दिव्यांग व्यक्तीचे जीवन सुकर करण्यासाठी उपयुक्त साधनांचा आकृतीबंध या विविध विषयांवरील बुद्धिगम्य प्रकल्पांची सुंदर मांडणी प्रदर्शनात करण्यात आली होती. शहर परिसरातील अनेक शाळांनी या प्रदर्शनात सहभाग दिला. विज्ञान शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना यावेळी लाभलं होतं. प्रथम 3 क्रमांक मिळवलेल्या विज्ञान प्रकल्पांना अनुक्रमे 4,000, 3,000, 2,000 रुपयांची रोख बक्षिसं प्रदान करण्यात आली. याप्रसंगी श्री मा ट्रस्टचे माननीय सभासद, संपर्क अधिकारी मिस मंजू तेजवानी, सेक्रेटरी रमेश जोशी, प्रिन्सिपल चित्रा अय्यर, जयश्री गोपालकृष्णन, रंगराजन अय्यंगार तसंच विज्ञान शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मालमत्ता कराच्या थकीत रकमेसह चालू वर्षाचा मालमत्ता कर फेब्रुवारी अखेरपर्यंत भरल्यास नागरिकांना दंडाच्या आणि व्याजाच्या रकमेमध्ये 50% सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय ठाणे महापालिकेच्या वतीनं घेण्यात आला असून नागरिकांनी वेळेत आपला मालमत्ता कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलं आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही अशा करदात्यांविरुद्ध मालमत्ता अधिनियमातील तरतुदीनुसार प्रभाग स्तरावर कडक कारवाई प्रस्तावित करण्यात येते आहे. याच पार्श्वभूमीवर मालमत्ता करावर आकारलेला दंड, व्याज यामध्ये सूट दिल्यास मालमत्ता कर भरणं सुलभ होईल अशी मागणी करदात्यांकडून सातत्यानं होत होती, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जे नागरिक देय असलेल्या थकीत मालमत्ता कर चालू मागणीसह 1 फेब्रुवारी 2020 ते 29 फेब्रुवारी 2020 एक रकमे भरतील अशा करदात्यांना त्यांच्या मालमत्ता करावरील दंड किंवा व्याजाच्या रकमेमध्ये 50% सूट देण्यात येणार आहे.
तसंच जे करदाते 1 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत देय होणारा थकीत मालमत्ता कर चालू मागणीसह अधिक प्रशासकीय आकाराच्या 60% रक्कम एक रकमी भरतील अशा करदात्यांना त्यांच्या मालमत्ता करावरील दंड व्याजाच्या रकमेत 40% सूट देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कराची थकबाकी असल्यास संपूर्ण थकबाकी, संपूर्ण चालू मागणी आणि सूट नंतरची देय दंड व्याजाची रक्कम विहित मुदतीमध्ये एकत्रित जमा करणं अनिवार्य आहे. ज्या करदात्यानं मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम दंडासह या योजनेपूर्वी भरली असेल त्यांना ही सूट लागू असणार नाही. दरम्यान नागरिकांना कराची रक्कम भरणं सुलभ व्हावं यासाठी पालिकेच्या प्रभाग कार्यालयाकडील सर्व संकलन केंद्रांवर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी तसंच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आणि दुसरा चौथा शनिवार या दिवशीही सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 आणि रविवारी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत कराची रक्कम भरता येईल. त्याचप्रमाणे पालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच ठाणे महानगरपालिकेच्या डिजिठाणे या ॲपद्वारे सुद्धा मालमत्ता कराची रक्कम भरल्यास विशेष सवलत मिळू शकेल. पालिका क्षेत्रातील करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर गुरुवारी उद्घाटन झालेल्या पहिल्या लोकलच्या नियमित फेऱ्या शुक्रवारी सुरू झाल्या, परंतु नव्या लोकलच्या आकर्षणापोटी उडालेल्या प्रवाशांच्या गर्दीमुळे गाडीला 35 मिनिटं उशीर झाला. एक लोकल खोळंबल्यामुळे अन्य लोकल गाड्यांनाही त्याचा फटका सहन करावा लागला. त्यामुळे सकाळी नवी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांची ठाणे स्थानकात कोंडी झाली होती. रेल्वे प्रशासनानं वेळापत्रक सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु दुपारपर्यंत हे विलंब नाट्य कायमच होतं. लोकलच्या दरवाजांची उघडझाप होण्यासाठी लागणारा वेळ, तिकीट नसलेल्या प्रवाशांचा प्रवेश थांबवणं आणि लोकलचे दरवाजे उघडण्यासाठीचं बटन यामुळे हा विलंब झाल्याचं रेल्वे सूत्रांचं म्हणणं आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील पहिली AC लोकल शुक्रवारी ठाणे स्थानकात दाखल होत असतानाच फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं. सकाळी 9:00 च्या सुमारास आलेल्या गाडीचे मोबाईलवर चित्रीकरण करताना प्रवासी दंग झाले होते. अनेकांनी सेल्फी देखील काढला तर अनेक प्रवासी लोकलमध्ये घुसले. त्यांना खाली उतरवताना सुरक्षा रक्षकांची दमछाक झाली. 10:40 वाजण्याच्या सुमारास ही गाडी सुटली. नियोजित वेळेपेक्षाही ती उशिरा दाखल झाली. ही गाडी स्थानकात आल्यानंतर अनेक प्रवासी त्यामध्ये चढल्यानं त्यांना उतरवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यामुळे ही गाडी ठाणे स्थानकातून 11:20 सुटली. सुमारे 35 ते 40 मिनिटं उशिरानं सुटल्यानं ट्रान्स हार्बर मार्गावरील संपूर्ण लोकल सेवेचं वेळापत्रकच बिघडून गेलं होतं. ठाण्यात अशोक टॉकीज परिसरातील एका फ्लॅटमधून विदेशी प्रजातीचे वन्य प्राणी वन विभागानं हस्तगत केलेत. अजगर आणि पांढरा मुंगूस, विदेशी प्रजातीचा अजगर आणि घोरपड इत्यादी वन्य प्राण्यांचा यामध्ये समावेश आहे. सदरचे प्राणी भारतीय प्रजातीचे नसल्यानं संबंधित व्यक्तीवर भारतीय नियमानुसार कारवाई करता येत नसल्याचं वन विभागानं स्पष्ट केलं असून हे विदेशी प्राणी बाळगणारा तरुण राजकीय नेत्याचा मुलगा असून वन विभागानं त्याची जुजबी चौकशी करून त्याला ताकीद दिली आहे. या वन्य प्राण्यांना तूर्तास तरी पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. कचऱ्याचा फोटो काढून TMC ला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. त्याचबरोबर आवाज माझा हे ॲप देखील डाउनलोड करायला विसरू नका. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्याचे खासदार राजन विचारे यांचे निर्देश. श्री महाविद्यालयात 18व्या आंतरशालेय विज्ञान प्रकल्पांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन आणि ठाण्यातील घरात सापडले विदेशी प्रजातीचे वन्य प्राणी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-2131.
आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.